नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 पृथ्वीवरील सजीव हा पाठ पाहणार आहोत। तर मुलांनो, आपण आपल्या परिसरात झाडे, नदी, डोंगर, पर्वत, रस्ता, प्राणी, पक्षी यासारखे निरनिराळे सजीव निर्जीव गोष्टी पाहत असतो। या सर्व गोष्टी पृथ्वीवरच आहेत आणि आपण ही पृथ्वीवरच राहतो। मग या पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ही पृथ्वी केव्हा घडली, ही पृथ्वी आता आहे तशीच आधी होती का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पाठातून मिळणार आहेत। तर मुलांनो, पहिल्यांदा आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली याचा व्हिडिओ पाहूया। शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांचा संयोग होऊन प्रचंड मोठा आणि गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या वेगामुळे आणि त्याच्या चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले, म्हणजे त्याचे तुकडे झाले आणि त्यातून सूर्य व इतर ग्रह यांची निर्मिती झाली। मुलांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सूर्य व इतर ग्रह यांची निर्मिती कशी झाली हे समजले असेल। आता हे चित्र पहा। या चित्रात मध्यभागी दिसत आहे तो आहे सूर्य। सूर्य हा तारा आहे, तो मोठा आणि तेजस्वी आहे। या सूर्यापासून आपल्याला पृथ्वीला प्रकाश मिळतो। त्याचबरोबर त्याच्याभोवती जे फिरत आहेत ते आहेत ग्रह। ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात। ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, तर पृथ्वी हा एक ग्रहच आहे। आता आपण सर्व ग्रहांची ओळख करून घेऊया। हा पहा, पहिला ग्रह बुध, दुसरा ग्रह शुक्र, तिसरा ग्रह पृथ्वी, चौथा ग्रह मंगळ, पाचवा ग्रह गुरु, सहावा ग्रह शनी, सातवा ग्रह युरेनस आणि आठवा ग्रह नेपच्यून, असे हे सर्व ग्रह सूर्याभोवती सतत फिरत असतात। अशा प्रकारे पृथ्वीची उत्पत्ती होत असताना पृथ्वी या ग्रहाबरोबर सूर्य व इतर ग्रह यांची निर्मिती झाली। आता आपण पुढील घटक पाहूया, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। मुलांनो, पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर तिचा पृष्ठभाग हळूहळू थंड होऊन जलाशयांची निर्मिती झाली आणि यातूनच पुढे सागर, महासागर, नद्या, जलाशय तयार झाले। सुमारे 50 कोटी वर्षापूर्वी समुद्रात सजीव निर्मिती सुरुवात झाली आणि पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले। आता मुलांनो, हे चित्र पहा। हे आहे एकपेशीय सजीव। हे एकाच पेशीपासून बनलेले असते म्हणून याला एकपेशीय सजीव असे म्हणतात आणि यालाच आदिजीव देखील म्हणतात। हे अत्यंत सूक्ष्म असतात, त्यामुळे हे नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत। त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेची गरज असते आणि असे एकपेशीय सजीव अनेक प्रकारचे या पाण्यात निर्माण झाले। हे एकपेशीय सजीव आपल्याला अमीबा, पॅरामेशियम यासारख्या प्राण्यांच्यामध्ये दिसून येतात आणि यातूनच पुढे बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि हे बहुपेशीय सजीव आपल्याला घोडा, अस्वल, कासव यासारख्या प्राण्यांच्यामध्ये दिसून येतात। आता आपण पुढील घटक पाहूया, पृथ्वीवरील प्राणीसृष्टी। सजीव हे दोन प्रकारचे आहेत, एक प्राणी आणि दुसरा वनस्पती। तर पहिल्यांदा आपण प्राण्यांच्याविषयी माहिती घेऊया। सुमारे 28 कोटी वर्षापूर्वी साप, सरडा यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा विकास होण्यास सुरुवात झाली। त्यानंतर 25 कोटी वर्षापूर्वी डायनासरसारख्या महाकाय प्राण्याचा जन्म झाला। त्याचे अस्तित्व पृथ्वीवर खूप वर्षांचे होते। मुलांनो, प्राणी या घटकाचा विचार केला असता यामध्ये जंगली प्राणी, पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी, पक्षी वर्ग, कीटक वर्ग आणि माणूस या सर्वांचा समावेश या प्राणी गटामध्येच होतो, फक्त त्याचं वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। तर आता आपण त्यांच्या वर्गीकरणानुसार सर्व प्राण्यांची उजळणी स्वरूपात थोडक्यात माहिती घेऊया। तर पहा मुलांनो, वाघ, सिंह, हत्ती, लाडगा, कोल्हा, चित्ता, बिबट्या यासारखे प्राणी जंगलात राहतात म्हणून यांना आपण जंगली प्राणी असे म्हणतो।
आता यामध्ये वाघ सिंह चित्ता बिबट्या हे प्राणी प्राण्यांचे शिकार करून अन्न मिळवतात किंवा मेलेल्या प्राण्यांचे मांस अन्न म्हणून खातात म्हणून यांचं वर्गीकरण मांसाहारी प्राणी या गटामध्ये देखील केलं जातं. त्याचबरोबर हरीण ससा झेब्रा हत्ती यासारखे प्राणी फळे गवत झाडाची पाने यासारखे वनस्पतीजन्य पदार्थ खातात म्हणून त्यांचा समावेश शाकाहारी प्राणी या गटामध्ये केला जातो. त्याचबरोबर मुलांनो आपण आपल्या परिसरात गाय बैल म्हैस शेळी कुत्रा मांजर हे सर्व प्राणी पाहत असतो. हे सर्व प्राणी आपण आपल्या घरातसुद्धा पाळतो कारण याचा मानवाला खूप उपयोग होतो. यामध्ये सुद्धा काही प्राणी जे गवत चारा झा फळे हे पदार्थ खातात त्यांना शाकाहारी प्राणी असे म्हणतात. आता आपण पुढील चित्र पाहणार आहोत. हे चित्र पहा. हे आहे सरपटणारे प्राणी. जे प्राणी जमिनीवरून सरपटत चालतात त्यांना सरपटणारे प्राणी असे म्हणतात. यामध्ये नाग साप सरडा पाल गोगलगाय या प्राण्यांचा समावेश होतो. म्हणजे या प्राण्यांचं वर्गीकरण सरपटणारे प्राणी या गटामध्ये केलेलं आहे. आता पुढील चित्र पहा. या चित्रात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आमीबा तारा मासा कासव असे अनेक प्राणी आपल्याला दिसत आहेत. हे प्राणी पाण्यात राहतात म्हणून त्यांचं वर्गीकरण जलचर प्राणी या गटामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या परिसरात कोंबडा घार घुबड कोकिळा कबूतर मोर चिमणी पोपट असे निरनिराळे पक्षी पाहत असतो. या सर्व पक्ष्यांना पंख असतात त्यांना पिसे असतात आणि त्यामुळे त्यांना उडता येते. परंतु प्रत्येक पक्ष्याची उडण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ पहा घार गिधाड हे आकाशात खूप उंच उडतात आणि आकाशात भरारी देखील घेतात. तर कोंबडा मोर हे प्राणी कमी उंचीवर उडतात कारण प्रत्येकाची शरीराची रचना ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे उडण्याची क्षमता देखील वेगवेगळी असते. आणि या सर्व पक्ष्यांचा समावेश देखील प्राणी या गटामध्येच केलेला आहे. आता पुढील चित्र पहा. यामध्ये गोगलगाय मधमाशी भुंगा ढेकूण विंचू फुलपाखरू यासारख्या प्राण्यांचा समावेश केलेला आहे आणि यांचं वर्गीकरण कीटक वर्ग यामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण जरी वेगवेगळ्या गटामध्ये केलं असलं तरी सर्वांचा समावेश प्राणी या गटामध्येच होतो. आता आपण या सर्व प्राण्यांचे वैशिष्ट्य पाहणार आहोत. तर प्राण्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे पहा प्राणी श्वासोच्छ्वास करतात. श्वासोच्छ्वास करतात म्हणजेच काय करतात तर नाकावाटे बाहेरील हवा आत घेतात आणि शरीरातील आतील हवा नाकावाटे बाहेर सोडतात. याला श्वासोच्छ्वास असे म्हणतात. बघा आपण आपल्या घरामध्ये कुत्रा किंवा मांजर हे बसल्यानंतर त्याचं पोट वर खाली होताना आपण पाहतो बघा म्हणजे त्याची त्यावेळी श्वास घेण्याची क्रिया चालू असते. त्याचबरोबर आपणसुद्धा बघा श्वास घेत असताना आपली छाती वर खाली होते म्हणजे आपणसुद्धा श्वासोच्छ्वास करतो. अशा प्रकारे हे सर्व प्राण्यांना श्वासोच्छ्वास करणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता आपण दुसरं वैशिष्ट्य पाहूया. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर काही कारणासाठी हालचाल करतात. उदाहरणार्थ हे चित्र पहा. या चित्रामध्ये वाघ त्या हरणाच्या मागे धावत आहे कारण त्याला अन्न मिळवण्यासाठी तो त्याच्यामागे धावताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी प्राणी अन्न मिळवण्यासाठी हालचाल करतात. हे एक त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्य आहे पहा. प्राणीजातीमधील काही प्राणी अंडी घालतात आणि त्यातून पिल्लांचा जन्म होतो. तर प्राणीजातीमधील काही प्राणी अपत्यांना जन्म देतात. उदाहरणार्थ प्राणी एक कोंबडी आहे आणि ती कोंबडी अंडी घातल्यानंतर त्याची उबवणी करते आणि त्यातून पिल्ले जन्माला येतात. त्याचबरोबर गाय आणि वासराला जन्म दिलेला आहे म्हणजे काही पिल्ल्यांचा जन्म अंड्यातून होतो तर काही पिल्ल्यांचा जन्म पोटातून होतो. म्हणजेच या ठिकाणी प्राण्यांचं तिसरं वैशिष्ट्य आहे प्रजनन. प्रजनन म्हणजे काय तर एका जीवापासून नवीन जीव निर्माण होणे. अशा प्रकारे हे सर्व प्राण्यांची वैशिष्ट्य आहेत. आता आपण या पाठातून काय काय शिकलो ते पाहूया. आज आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली हे आपण पाहिलं. त्याचबरोबर सूर्य व इतर ग्रह यांची निर्मिती कशी झाली
त्याचबरोबर जलाशयांची निर्मिती कशी झाली, यामध्ये एकपेशीय सजीव कसा असतो हे देखील पाहिलं, त्यामध्ये प्राणीगटामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण बघितलं आणि त्यामध्ये आपण प्राण्यांची वैशिष्ट्ये देखील पाहिली. या सर्व गोष्टी तुम्हाला आता समजल्या आहेत. तर आता आपण या घटकावरील सद्य पाहूया. तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर बघा, पहिले सजीव कोठे निर्माण झाले सांगा बरं मुलांनो. बरोबर, पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले. आता दुसरा प्रश्न पहा बरं, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते. बरोबर, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. आणि आता आपण पाठामध्ये तुम्हाला ते सूक्ष्मदर्शक मी तुम्हाला दाखवलं, त्या प्रकारे त्या सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यानंतर आपण एकपेशीय सजीव पाहू शकतो. कारण ते खूप लहान असतात, त्यामुळे ते नुसत्या डोळ्याने आपल्याला दिसत नाहीत. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया, पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर पहिल्यांदा काय निर्माण झाले सांगा बरं. बरोबर, पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर पहिल्यांदा सूर्य व इतर ग्रह यांची निर्मिती झाली. आता पुढील प्रश्नाचं उत्तर सांगा पाहूया, प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगा बरं. बरोबर, प्रजनन. बरोबर, प्राण्यांची वाढ होणे हे देखील एक वैशिष्ट्य आहे. बरोबर, प्राणी हालचाल करतात. आणखीन काय सांगू शकता. बरोबर, प्राणी श्वासोच्छ्वास करतात. आता मुलांनो, तुम्हाला एक उपक्रम देखील करायचा आहे. तुम्ही तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांची यादी करा आणि त्यांची वैशिष्ट्ये लिहा आणि हा उपक्रम पूर्ण करा. मुलांनो, या पाठातून आपल्याला बरेच ग्रहांची आपण ओळख करून घेतलेली आहे. आता आपण याच ग्रहामधील मंगळ या ग्रहाची अधिकची माहिती जाणून घेऊया. तर पहा, पृथ्वीखेरीज मंगळ या ग्रहावर देखील जीवसृष्टी अस्तित्वात असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मंगळ या ग्रहावर सुद्धा पृथ्वीप्रमाणेच वाळवंट, ज्वालामुखी पर्वत, त्याचबरोबर बर्फाने आच्छादलेला ध्रुवीय प्रदेश आहेत. तेथे कार्बनचे प्रमाण 95% आहे. त्याचबरोबर मंगळावर अतिसूक्ष्म प्रमाणात प्राणवायू, पाणी आणि इतर वायू असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. आणि त्यामुळे मंगळावर सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता वाटू लागली. त्याचबरोबर मंगळावरील मातीमध्ये वनस्पतीसाठी आवश्यक असणारे पोषक घटक उपलब्ध आहेत. आणि या सर्व गोष्टी समोर आल्यामुळे मंगळ या ग्रहावर सजीवांचे अस्तित्व आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू झाले आहे. आणि आपल्या भारताने 5 नोव्हेंबर 2013 साली अवकाशात मंगळयान पाठवले आणि 24 सप्टेंबर 2014 साली ही मोहीम यशस्वी झाली. म्हणून ही घटना आपल्या भारतासाठी एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. तुम्हाला यामधून मंगळ या ग्रहाची माहिती मिळालेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही इतर ग्रहांची देखील माहिती मिळवा आणि तुमचे ज्ञान वाढवा.